सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू आहे, त्यासाठी बैठकही घेण्यात आली. दरम्यान वास्तववादी बजेट राहील. यामध्ये शासनाची अमृत योजना व उड्डाण पूल या महत्वाच्या योजनेच्या कामासाठी महापालिकेचा हिस्सा तरतूद करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले. सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे, त्यासाठी विविध विभागांची बैठक घेण्यात आली. यंदाचे हे महापालिकेचे अंदाजपत्रक वास्तववादी राहणार आहे. यामध्ये विविध योजनांना प्रथम प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये शासनाकडून अमृत योजना 532 कोटींची आहे. त्यासाठी महापालिकेचा हिस्सा 175 कोटी रुपये द्यावा लागणार आहे. शासन योजनेच्या कामासाठी महापालिकेला 1/3 तरतूद करावी लागणार आहे. तसेच शहरातून 2 उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या उड्डाणपुलासाठीही महापालिकेला एकूण योजनेच्या 30% हिस्सा पालिकेला द्यावा लागणार आहे. त्यासाठी ही तरतूद करावी लागेल. एकूणच अमृत 2, पाणी पुरवठा व ड्रेनेज योजना तसेच उड्डाणपूल या दोन्ही योजनांसाठी महापालिकेच्या हिश्याची तरतूद करण्यास अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात येईल. महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक खर्चाची तरतूद करावीच लागणार आहे. त्यानंतर रस्ते व इतर कामांना प्राधान्यक्रम देण्यात येईल, असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले.